आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या निमित्तानं ठाण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या निमित्तानं टेंभी नाका इथल्या आनंद आश्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली। तर गेल्या एक वर्षात केलेल्या कामाचा यावेळी त्यांनी पाढा वाचला। आपल्या सरकारची कामगिरी वेगवान सुरू असून आपलं सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विकास कामांना ब्रेक लागलेला होता, ते स्पीड ब्रेकर हटवण्याचं काम आपण केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वलस्थानी आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। सरकार स्थापनेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सियाचा वाटा होता, मोठा त्यांचा सहभाग होता आणि आम्ही दोघांनी मिळून त्यावेळेस 30 जूनला शपथ घेतली आणि मग नंतर या सरकारचं काम सुरू झालं। त्याला पूर्णपणे खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत ते उभे राहिले आणि सरकारची स्थापना झाली। देवेंद्र फडणवीसजी यांनी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या दुर्दैवाने आमचं सरकार स्थापन होण्यापूर्वी बंद पाडल्या गेल्या, अडथळे निर्माण केले गेले। सरकार स्थापन केलं तसे सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले, सगळ्या अडचणी दूर केल्या आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही या कामाची गती वाढवली। जेव्हा युतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेस परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता, परंतु दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर गुजरात पुढे गेला, कर्नाटक पुढे गेला, परंतु जसं आपलं 11-12 महिन्याचं सरकार स्थापन झालं, आता पुन्हा एकदा महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आलेला आहे, याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणूनच एक वेगवान सरकार, गतिमान कारभार या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। मुंबई महापालिका मुख्यालयावरती धडकणाऱ्या ठाकरे गटाच्या उद्याच्या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात उद्या मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात बीएमसीवर मोर्चा काढण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे या मोर्चात शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत। दरम्यान उद्याच्या मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाक्यावर मोठा बंदोबस्त तैनात असेल। शिवसेनेच्या प्रत्येक शाखेबाहेरही पोलीस हौस फाटा असणार आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकारण तापलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे आणि त्याविरोधात आता सत्ताधारी भाजप शिवसेनेनं प्रतिमोर्चाची हाक दिली आहे आणि त्यामुळे शनिवारी मुंबईत राजकीय संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एक जुलैला मुंबई महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धडकणार आहे। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। त्यासाठी ठाकरेंच्या पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, तर दुसरीकडे भाजपनं त्याविरोधात कंबर कसली आहे। भाजप युवा मोर्चाकडून ठाकरेंच्या मोर्चाला प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। भाजपच्या या मोर्चात शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसह आरपीआय देखील सहभागी होणार आहे। मुंबईकरांचे प्रश्न विचारण्याचं काम भारतीय जनता पार्टी मुंबई करणार आहे आणि आनंद यामध्ये आम्हाला आहे। ह्या आक्रोश आंदोलन केवळ भारतीय जनता पक्ष नाही करत आहे, तर भाजप शिवसेना रिपाई आम्ही मिळून करतो आहोत। सध्या मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकामार्फत चालवला जातोय, पर्यायानं राज्य सरकारचं महानगरपालिकेच्या कारभारावर नियंत्रण आहे। दरम्यानच्या काळात मुंबई महानगरपालिकेनं अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्यावर ठाकरेंच्या पक्षानं आक्षेप घेतला। राज्य सरकार मुंबई महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंकडून केला जातोय आणि त्यासाठीच शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे। भाजप बोगस आहे, कशाचा मोर्चा काढणार? या भाजपने देशाला देशोधडीला लावलेला आहे, या भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला देशोधडीला लावलेला आहे,
काय मोर्चा काढणार भारतीय जनता पार्टी? त्यांचं म्हणणं आहे की कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार केला. आता कोरोना काळातला भ्रष्टाचार सगळ्यात आधी पंतप्रधान निधीला जी सगळी मदत दिली होती देशातून त्याचा हिशोब द्या म्हणान, मग भ्रष्टाचार बोलावा ना. पंतप्रधान निधीतून जे आलं होतं ना मदत निधीतून, सगळे व्हेंटिलेटर बोगस होते, आणि तो निधी कुठं खर्च केला, काय खर्च केला, त्याचा हिशोब देशाला द्या म्हणान, मग मोर्चे काढा. आम्हाला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची पाळमुळं खोदायची. आता एक एक बडे बडे मासे जे आहेत ना, आता गळा लागलेत, लागायला लागलेत, म्हणून त्यांची ही फडफड चालू आहे. त्यांना माहिती उद्याचा आपला मुक्काम हा जेलमध्ये असणार आहे. आदित्य ठाकरे असो का कोणी असो, जो भ्रष्टाचाराशी संबंधित असेल तो जेलमध्येच राहील ना. एकीकडे ठाकरेंच्या पक्षानं मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय, तर दुसरीकडे भाजपनं शिवसेनेच्या सत्तेतील कारभारावर सवाल उपस्थित केलाय. कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये ठाकरेंच्या पक्षानं भ्रष्टाचार केल्याचा भाजपचा आरोप आहे. आता या प्रकरणात SIT मार्फत चौकशी सुरू झाली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे भाजप विरुद्ध ठाकरेंचा पक्ष असा राजकीय संघर्ष पेटलाय. शनिवारी मोर्चा दरम्यान हा संघर्ष चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारासंदर्भात SIT टीम ही गठीत केलेली आहे, आणि त्या संदर्भातला हा मोर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात येणार आहे. आणि या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपा युवा मोर्चाकडून देखील उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्या संपूर्ण राज्याचं लक्ष या दोन मोर्चाकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह मी तुषार रुपनवर, News18 लोकमत, मुंबई. राज्यामधील शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय, आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली होती. अखेरीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं, आणि त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांच्या तयारीनं आता जोर पकडलाय. विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्रिमंडळात ज्या दोन जागा भरल्या जाणार आहेत त्यासाठी शिवसेनेच्या तीन नावांची चर्चा आहे. खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव किंवा भावना गवळी यांच्या नावांची देखील चर्चा दिल्लीतल्या वर्तुळात सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे अशी चर्चा आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या खासदारांचा समावेश होतो का ते पाहावं लागणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. BMC इंजिनियर मारहाण प्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परबांना कोर्टानं दिलासा दिलाय. विशेष सत्र न्यायालयात दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी 4 जुलैपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. दरम्यान न्यायालयानं अनिल परबांसह इतर 6 जणांना सुनावणी पार पडेपर्यंत अटक किंवा कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. कोर्टाने इंटरिम ऍप्लिकेशनवर हिअरिंग घेतलं आणि आम्ही आमचा जो काही बाजू होती ती मांडली आणि कोर्टाने इंटरिम प्रोटेक्शन दिलेलं आहे 4 तारखेपर्यंत. तर आता मॅटर परत 4 तारखेपर्यंत ठेवलेलं आहे अँटिसिपेटरी बेलच्या फायनल डिस्पोजलसाठी. आणि जे बेल ऍप्लिकेशन होतं ज्यांना अरेस्ट केलेले आहेत आरोपी त्यांच्या संदर्भात, ते मॅटरसुद्धा कोर्टाने 4 तारखेला ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पण प्रॉझिक्युशनचा रिप्लाय कॉल केलेला आहे. त्यामुळे दोन्ही मॅटर आता 4 तारखेला आहे. अनिल परब साहेबांचं जे ऍप्लिकेशन होतं त्यांच्याबरोबर इतरही होते, त्यांना सर्वांना इंटरिम प्रोटेक्शन कोर्टाने दिलेलं आहे 4 तारखेपर्यंत. मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीनं समन्स धाडलं होतं, आणि त्यानंतर संजीव जयस्वाल सकाळी 11:30 सुमाराला ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. तब्बल 10:30 चौकशी झाल्यानंतर जयस्वाल ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी चौकशीला पूर्ण सहकार्य केलेलं असून विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचं आणि पुन्हा चौकशीला बोलावण्यात आलेलं नाही अशी माहिती जयस्वाल यांनी दिली आहे. ईडीचा जेवढं प्रश्न होता, जेवढं त्यांना माहिती पाहिजे होता, त्यांना त्यांची काही शंका होती किंवा त्यांची काही आणखी उपप्रश्न होता,
या सर्व उपप्रश्नाच्या संदर्भातमध्ये मी त्यांना जे काही माहिती होती उत्तर होता ते दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांची जे काही त्यांची तपास सुरू आहे त्या तपासमध्ये पूर्णपणाने सकारात्मक भूमिका ठेवून यामध्ये माझ्याकडून जेवढं त्यांना माहिती देता येईल तशी मी भूमिका व्यक्त केलेली आहे आणि आजचा मी माझा स्टेटमेंट त्यांना दिलेला आहे आणि ते त्या विषय संदर्भातमध्ये माझा समनच्या पूर्तता जे काही माझा जाब जबाब होता ते आज पूर्तता संपलेला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झालेली आहे. महागाई भत्त्यात 4% वाढ आहे. 1 जानेवारी ते 31 मे 2023 या कालावधीतील थकबाकीसह हे वाढीव वेतन मिळणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना आता 38 ऐवजी 42% इतका महागाई भत्ता मिळणार आहे. येत्या 3 जुलैला वसई विरार पालिकेवरती सर्व पक्षांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेत एकूण 6,963 कंत्राटी कर्मचारी काम करतात. मात्र सरकारनं नोकरभरती जाहीर केल्यानं गेल्या 20 ते 30 वर्षांपासून पालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असल्यानं तत्कालीन सत्ताधारी बहुजन विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, भाजप हे सर्व पक्ष पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागं ठामपणे उभे राहिल्यात. 3 जुलैला पालिकेच्या मुख्यालयावरती धडक दिली जाणार आहे. मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जेवणाचा डबा धुण्यासाठी उभा असताना अचानक आलेल्या फास्ट लोकलनं एका तरुणाला धडक दिली आहे. या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. 17 वर्षीय मयंक शर्मा असं मृत्युमुखी पडलेल्या या तरुणाचं नाव आहे. तर या धक्कादायक अपघाताचा अंगावरती काटा आणणारं CCTV देखील समोर आलेलं आहे. हे दृश्य निश्चितच तुम्हाला विचलित करू शकतात. मात्र यामागचा हेतू एवढाच आहे, जर रेल्वेनं आपण प्रवास करत असाल तर मात्र सुरक्षित अंतर ठेवा, आजूबाजूला लक्ष असू द्या, रेल्वे जात असताना अशी कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका, हे आवाहन News18 लोकमतही करत आहे. मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचं काम जोरात सुरू आहे आणि त्यामुळे रस्ते अरुंद झालेले होते. मात्र आता MMRDA मुंबई शहरातील 33,900 बॅरिकेड्स हटवण्यात आलेले आहेत. शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणांवरील 84 किलोमीटर अंतरावरील 33,900 जास्त बॅरिकेड्स हटवून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. बॅरिकेड्स हटवल्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 42 किलोमीटर मोकळा झालेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोचं काम सुरू आहे आणि यामुळे अनेक रस्त्यांवरती बॅरिकेड्स लावल्यामुळे रस्ते अरुंद झाले होते. मात्र आता MMRDAकडनं हे बॅरिकेड्स हटवण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेलं आहे आणि मुंबईतील जवळपास 33,000 अधिक बॅरिकेड्स जे आहेत हे MMRDAकडनं हटवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईतील रस्ते जे अरुंद झाले होते हे आता मोकळे झाल्याचे काहीसे आपल्याला पाहायला मिळत आहेत. MMRDAकडनं 2B, 4, 4A, 5, 6, 7A आणि 9 मेट्रो लाईनच्या बांधकामासाठी 152.8 किलोमीटर स्ट्रीचमध्ये बॅरिकेड्स लावले होते आणि काम पूर्ण झाल्यानंतरसुद्धा हे बॅरिकेड्स तशाच पद्धतीनं राहिले होते. त्यामुळे हे बॅरिकेड्स आता बाजूला हटवल्यामुळे 42 किलोमीटरचा रस्ता जो आहे हा आता मोकळा झालेला आहे. त्यामुळे मुंबईची काहीशी वाहतूक आता गतीनं होणार आहे कारण का मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे अनेक भागात जे आहे ते हे सगळे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामध्ये ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, BKC, SV रोड, VN नगर ह्या सगळ्या ठिकाणांवरनं हे बॅरिकेड्स जे आहेत हे हटवण्यात आलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं हे बॅरिकेड्स हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. आत्तापर्यंत 33,900 बॅरिकेड्स जे आहेत हे MMRDAकडनं हटवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईतील मेट्रोमुळे रस्ते जे आहेत मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले होते ते आता 42 किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते मोकळे झालेले आहेत. रोज जर्नलिस्ट प्रवीण शेट्टेसह विशाल पाटील, News18 लोकमत, मुंबई. डोंबिवली पूर्व इथे स्टेशन परिसरात एक तरुण भर रस्त्यामध्ये हुक्का पीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे तिथून अगदी हाकेच्या अंतरावरती डोंबिवली स्टेशन आणि सहायक पोलीस आयुक्तांचे ACP कार्यालय आहे. त्यामुळे खुलेआम पोलिसांना न जुमानता असले प्रकार सुरू असल्याचं चित्र आहे आणि या घटनेमुळे कायदा आणि सुरक्षितता राम भरोसे असल्याची चर्चा डोंबिवलीकरांमध्ये सुरू आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून सत्यता पडताळून पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. तर मुंबई आणि उपनगरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
त्यामुळे पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय. जुन्नर तालुक्यातील नाडेघाट परिसरात मागच्या 2 दिवसात दमदार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे ब्रिटिशकालीन फडके बंधारा तुडुंब भरला असून बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलाय. मावळच्या हवेली कृषी विभागाच्या वतीनं देहूतील विठ्ठलवाडी इथे पारंपरिक टोकन पद्धतीनं सोयाबीन पेरणी सुरू आहे. आठवड्याभरात पडलेल्या पावसानं जमीन कसदार झाल्यामुळे शेतकऱ्यांनी टोकन यंत्रानं पेरणी केली आहे आणि त्यामुळे वेळ आणि मजुरांची बचत होऊन पिकांची चांगली वाढ होणार आहे. मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. मागच्या आठवड्यात पाणीसाठा खालावला होता, मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळवासियांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. पहिल्याच पावसात कसारा घाटातील धबधबे प्रवाहित झाले. कसारा घाटात धुक्याची चादर पसरली आणि धुक्यामुळे वाहतूक संथगतीनं सुरू आहे. बदलापूर अंबरनाथ शहरामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि या तीनही शहरांमध्ये नदी नाले पाण्यानं प्रवाहित झाले असून गेल्या 24 तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वसई विरार आणि नालासोपऱ्यात रात्रीपासून पाऊस सुरू असल्यामुळे कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे. मात्र मुख्य मार्गावरती पाणी न साचल्यानं वाहतुकीवरती कोणताही परिणाम झालेला नाही. सांगलीतील 32,000 नियमित कर्जदार महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. 32,000 शेतकऱ्यांची सुमारे 100 कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत आहे आणि बँक खात्यावरती अनुदान जमा न केल्यास आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड समंद इथे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 2 किलोमीटरच्या या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेत आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. वाशिममध्ये एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत रेशन कार्डाची छाननी सुरू असून डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करण्याची मोहीम पुरवठा विभागानं हाती घेतली आहे. 275 सदस्यांची नावं बोगस असल्यामुळे संबंधित कार्डावरील धान्य वाटप बंद करण्यात आलंय, त्यामुळे दर महिन्याला 1,375 किलो शिधा वाचणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रायगड पालघर आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. शहापूरमध्ये सलग 4थ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावमधल्या शासकीय आश्रमशाळेत चक्क पाणी नाही म्हणून 1 ते 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आल्याचा आरोप एल्गार संघटनेनं केलाय. मात्र एल्गार संघटनेचा आरोप आदिवासी विभागानं फेटाळलाय आणि पाणी नसलं तरी टँकरनं पाणी पुरवठा सुरू असल्याचं आदिवासी विभागानं म्हटलंय. धाराशिवमधील 5,400 शेतकरी पोखरा योजनेतील अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊनही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत. कोल्हापूर महामार्गावरील रस्ता रात्रीच्या सुमारास खचला आणि नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू असल्यामुळे कोल्हापूर आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या नवा मोंढा बाजारात हळदीच्या दरात सुधारणा झाली आहे. बाजारात 4,500 क्विंटल हळदीची आवक झाली असून हळदीला सरासरी 7,100 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा प्रवाहित झालाय, त्यामुळे आता पर्यटकांची पावलं सावडाव धबधबा परिसरात वळू लागली आहेत. 25 ते 30 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना साथ घालतोय. गेल्या 5 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानं माळशेज घाटातील बोगस रस्त्यांची पोलखोल झाली आहे. रस्त्यांची चाळण झाली असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय, त्यामुळे प्रशासनानं गांभीर्य लक्षात घेऊन खड्डे बुजवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नाशिक शहरात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसानं शहरातील रस्त्यांवरती खड्डे पडले असं पाहायला मिळालं. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय आणि रस्त्यांवरच्या या खड्ड्यांमुळे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. वाहनधारकांना खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागतोय. नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात लावण्यात आलेला वादग्रस्त फलक हटवण्यात आलाय. नाशिक शहराच्या नावाचा उल्लेख गुलशनाबाद असा करण्यात आला होता आणि त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर हे पोस्टर हटवण्यात आलं. पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणी पोलीस आयुक्त रितेश कुमार ऍक्शन मोडवरती आलेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या वाळूज इथे
आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला आणि या सोहळ्यात पोलिसांची दोन रूप अनुभवायला मिळाली. एकीकडे पोलिसांनी गणवेशात टाळ मृदुंगाच्या गजरात ठेका धरला तर दुसरीकडे साध्या वेशात संशयितांच्या मुसक्या आवळल्या. जवळपास 48 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेनं दिली. पुण्यातील सहकारनगर तोडफोड प्रकरणी पोलीस आयुक्त रितेश कुमार ऍक्शन मोडवरती आलेत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर आणि पोलीस निरीक्षक मनोज केंडी यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. धुळे बसस्थानकाची पहिल्याच पावसात दुर्वस्था झाली आहे. ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्यामुळे ये जा करताना प्रवाशांची कसरत होते. देशभरातील अंगणवाडी कर्मचारी येत्या 10 जुलैला काळा दिवस पाळणार आहेत. विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 5 वर्षांपासून केंद्र सरकारनं मानधनात वाढ दिलेली नाही आणि सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा ग्रॅच्युटी लागू केली नाही, याचा निषेध म्हणून ब्रेक नंतर महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि त्यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती म्हणजे विमानतळावरती असलेल्या DRIची मुंबई विमानतळावरती आज मोठी कारवाई पाहायला मिळालेली होती. प्रवाशाकडून तब्बल 5 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं होतं. पोटात लपवून आणलेल्या 43 कॅप्सूल्स या जप्त करण्यात आलेल्या 10 दिवस रुग्णालयामध्ये ठेवून त्या ठिकाणाहून या कॅप्सूल्स काढण्यामध्ये यश मिळवण्यात आलेलं आहे. DRIनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका बेनिन नागरिकाकडून 5 कोटींचं हेरॉईन जप्त केलेलं आहे. आरोपीच्या पोटातून 43 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. याच कॅप्सूलमध्ये त्यानं 500 ग्रॅम हेरॉईन आणलेलं होतं, ज्याची बाजारातली किंमत 5 कोटींपेक्षा जास्त आहे. DRIनं 10 दिवसांपूर्वी आरोपीला पकडलं होतं. त्यांना 10 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं आणि त्यांच्या शरीरातून 43 कॅप्सूल काढण्यात आल्या. आरोपीला अटक करण्यात आलेली असून अधिक तपास सुरू आहे. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका News18 लोकमत.